श्री स्वामी समर्थ, मी किरण आपल्या सर्वांचे मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती स्वागत करते. आज परत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलेली आहे. आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात ना, हम गया नाही हम जिंदा है. कारण आपल्या ब्रह्मांड नायक महाराजांचा वास अक्कलकोटमध्ये 22 वर्ष होता आणि त्याच्यानंतरही त्यांनी त्यांची अनेक लीला आपल्या भक्तांना दाखवलेली आहे. कारण ते म्हणतात नाही, हम गया नाही हम जिंदा है, मी इथेच आहे, तुम्हा सर्वांसाठी इथेच आहे, तुम्ही शोधा मी नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि असेच भरपूर उपयोग म्हणा अशा भरपूर सेवा आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केल्यामुळे भक्त हे दुःखामधनं सुखामध्ये आलेले आहे. मग आज परत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलेली आहे. नेहमीच माझा प्रयत्न असतो की आपल्या सर्वांपर्यंत चांगली माहिती पोचू. कारण आधी मी अनुभवते आणि तेव्हाच मी आपल्या सर्वांना सांगत असते. तर बघा, काल मी मंडईमधल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट म्हणून तिथे नाव आहे मंदिराचं. तुम्ही जर महात्मा ज्योतिबा फुले मंडईमध्ये गेले तर तिथे तुम्हाला ते मंदिर मिळेल. कोणी पण सांगतं की स्वामी समर्थांचं मठ सांगा. मी त्या मठामध्ये गेले होते आणि माझ्या मनामध्ये भरपूर दिवसापासून चालू होतं. मी मागच्या महिन्यातच जाऊन आले होते अक्कलकोटला, तरी माझ्या मनात असंच चालू होतं की मला अक्कलकोटला जायचं आहे, पण ते शक्य नाही आहे आता कोविड काळामुळे. तर अचानक काल आमचे गुरुवार दिवस होते, आमचे योग आले आणि आम्ही त्या मठामध्ये गेलो. गेल्यानंतर खरंच असं फील होत होतं मला तिथे गेल्यावर की साक्षात मी अक्कलकोटला आलेली आहे आणि मला तिथे विभूती पण मिळाली. तेव्हा त्याच्या बाहेर आल्याच्यानंतर अचानक लक्ष एक सेंटरवर गेलं. शॉप होतं, बुक सेंटरवर माझं लक्ष गेलं आणि तिथे मला श्री स्वामी समर्थ 52 हे मिळाली. कारण भरपूर दिवस झाले मी ह्या शोधात होते, मला अक्कलकोटला लवकर मिळाली नव्हती. असेल पण म्हणतात ना, मला ती मिळाली नसेल. कारण जेवढं आपल्या प्रारब्धात आहे आपल्याला तेवढंच मिळत असतं. आणि काल माझं लक्ष ह्याच्यावर गेलं होतं. मी भरपूर दिवसापासून शोधत होते. कारण जेव्हा अकोल्याला राहायची विदर्भामध्ये लग्नाच्या आधी आईकडे, तर नेहमी गजानन महाराजांची, जे शेगावचे गजानन महाराज आहेत, त्यांची 52 वाचायची. ती भरपूर आमच्या मुखामध्ये असं म्हणा की ती पाठ झाली होती. मग नेहमी डोक्यामध्ये राहायचं की श्री स्वामी समर्थ महाराजांची 52 मला लवकर मिळो. आणि काल तो योग आलेला होता आणि काल ती 52 मला मिळाली. तर मी आणली, याच्यामध्ये तारक मंत्र पण आहे आणि मानस पूजेचं पण दिलेलं आहे. आता आपल्या नित्य सेवेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची 52 पण ॅड करा. कारण आपण सारामृतचे 3 अध्याय तर घेतो, माळ पण घेतो, पण हे 52 जेव्हा तुम्ही घेणार तुम्हाला कळेल याने किती चांगले रिझल्ट आपल्याला येतात. आपले विचार बदलतात, आपल्या मुखामध्ये सतत ते शब्द येतात. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की ताई, हे कधी वाचायचं आणि आम्हाला जर टाईम नसेल तर आम्ही काय करायचं? तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण वाचू शकता. सकाळी जर नाही वेळ मिळाला तर सायंकाळी वाचा. आणि तरी जमत नसेल, ऑफिस असेल, तर ऑफिसमध्ये जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही हे वाचू शकता. तुम्हाला जसं मिळेल तसं, जर घरी असाल श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर बसा आणि अगरबत्ती लावा आणि रोज वाचणं सुरू करा. आणि नक्कीच बघा, आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं हल होतात. आणि बघा, जेव्हा आपण कोणती पण सेवा सुरू करतो तर असा विचार नका करू की मला याच्यातनं काय मिळेल. म्हणतात ना, सेवा करायचं आपलं काम आहे आणि मेवा द्यायचं हे आपल्या ब्रह्मांडनायक महाराजांचं काम आहे. म्हणून कधी निस्वार्थी मनाने सेवा करून बघा, खरंच आपल्याला चांगले रिझल्ट येतात. आणि आता आपल्याला प्रश्न पडेल की ताई, ही 52 आम्हाला कुठे मिळेल? तर कुठे बुक सेंटरवर गेले तर ही मिळतात, पण मला लवकर मिळत नव्हती कारण माझी योग नव्हती. तुम्ही जर कुठे शॉपमध्ये गेले तर तुम्हाला हे मिळून जाईल. आणि नक्कीच सर्वांनी याचा लाभ घ्या. आजची ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.